लाडक्या बाप्पाचा उत्सव आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय. त्याच्या स्वागताची सगळेच आपापल्या परीनं तयारी करतायत. अभिनेत्री मुक्ता बर्वे सुद्धा यात मागे नाहीये. अजूनही बरसाता आहे या आपल्या मालिकेच्या शूटिंग मधून वेळ काढत मुक्तानं बाप्पाची सुंदरशी एक मूर्ती घडवलेली आहे. पाहूयात कसा आहे मुक्ताने साकारलेला बाप्पा. अजूनही बरसात आहे या मालिकेच्या सेटवरती मी आता आहे आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर मीरा अर्थात मुक्ता बर्वे. मुक्ता खूप खूप स्वागत आहे तुझं. खूप दिवसांनी आपण भेटतो आहे आणि सगळ्यात आधी मला सांग बाप्पा येत आहेत की कधी येत आहेत माहिती आहे? आणि आयडिया आता अगदीच मला वाटतं 10 तारखेला. त्याच निमित्ताने आम्ही सेटवरती आलो आहे आणि हे क्ले आहे. तर तुझ्या मनातला बाप्पा आज या क्लेच्या मार्फत तू बनवशील आणि आम्हाला बघायला आवडेल तो. ओके, सुरू करू. मी प्रयत्न करते. ती मोठी आर्ट आहे ॲक्च्युली. अशा प्रकारे मूर्ती बनवणं किंवा एक पण भावनाही ती भावना महत्त्वाच्या असतात. सो आपण प्रयत्न करूया एक काहीतरी चांगलं बनवण्याचा. गणेशोत्सव म्हटलं ना की थेट माझ्या आठवणी लहानपणीचे आहेत. कारण आम्ही लहान असताना आमच्याकडे गणपती असायचा. चिंचवडला राहायचे मी आणि आईबाबा घरचा गणपती आमच्याकडे नव्हता. पण माझा भाऊ आणि मी दोघंही लहान असल्यामुळे असं एक सगळ्यांकडे गणपती होतो, आपल्याकडे काय येत नाही असं आम्हाला वाटायचं. आणि मग त्याच्या लहान मुलांच्या चर्चा सुरू होतात तशा त्या ऑब्व्हियस चर्चा सुरू झाल्या होत्या की आपल्याला पण गणपती पाहिजे, आपल्याला पण गणपती. तर आमच्याकडे तो गणपती यायचा तेव्हा. आणि गंमत म्हणजे मग त्याची विसर्जनाची एक मिरवणूक असायची छोटीशी, लहान मुलांची जशी असते तशी. आणि त्याचा एक घरातली जी मोठे थाळे डावा भांडी ताटं असं घेऊन आम्ही तिकडे जमायचो आणि मोठ्या मोठ्यांदा. आणि मग ते प्रसादाची एक एक्साइटमेंट की आज या काकूंनी प्रसाद दिला आहे, उद्या त्या काकू. कारण घरातला मी घरात असला तरी तो खरं तर सोसायटीचा सगळ्या मुलांचाच गणपती होता आमचा. त्यामुळे त्याचा एक सगळा सोहळाच वेगळा होता की आज इकडनं येणार प्रसाद, उद्या तिकडनं येणार प्रसाद. आणि मग ती 5 दिवसाची धमाल चालायची. छोट्या छोट्या गोष्टींचा पण इथे विचार करते. म्हणजे हे हिरव्या हिरव्या रंगाचं दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पाला. आपण बाकी काही नसलं तरी दुर्वा त्याला आवडतात खूप. आणि महत्त्वाचे जे त्यातले एक गृहस्थ आहेत जे की त्यांचं वाहन आहेत. आपल्याकडे काळा रंग नाही आहे पण काही हरकत नाही. आर्ट फॉर्ममध्ये काही हे नसतात, नियम अटी नसतात. तुमचं इमॅजिनेशन पण खूप महत्त्वाचं असतं. थोडा सशासारखा दिसणार आहे हा, पण हा उंदीर मामा आहे तो आपण बघूया कसा करताय. थोडा कासव कम ससा कम उंदीर मामा असं त्याला एक होतंय. पण ठीक आहे, शेवटी काय तू म्हणतेस तसं श्रद्धा महत्वाची. पण एक छोटासा येलो मोदक माव्याचा मोदक ठेवूया. मुक्ता, जेव्हा तू क्ले बघितले आणि मी जेव्हा तुला सांगितलं की मूर्ती तुला बनवायची आहे तेव्हा असं वाटलं होतं की तेव्हा असं वाटलं होतं इतका छान इतकी छान मूर्ती तू बनवू शकते? मी याला छान असं नाही म्हणणार पण मला मला म्हणजे हा मनापासून केलं आहे आणि आनंद दिसते हो मला छान वाटते. प्रयत्न आहे. गणपती बाप्पा आता सगळ्यांच्याच घरी येतील आणि मंगलमय वातावरण घेऊन येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एका संकटावर मात करतोय सगळेजण मिळून. तर या गणपतीत सगळ्यांनी बाप्पांची सेवा जरूर करा पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. सारखं आवाहन होतं की डबल मास्क लावणं गरजेचं आहे, तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. एक वेगळा व्हेरियंट आलेला आहे
त्यामुळे आपण नक्की काळजी घेऊ आणि बाप्पा आपल्याकडे येतील आणि आनंदात परत जातील आणि पुढच्या वर्षी घाईघाईने येण्यासाठी आपण त्यांना छान निरोप देऊ असं एक मी सगळ्यांना आवाहन करते आणि थँक्यू म्हणते पुन्हा एकदा कारण मला ही अपॉर्च्युनिटी दिलीत. गणपती बाप्पा मोरया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.